नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, जीवन शिक्षण विद्या मंदिर या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करे। मी सुनील जानमंत गायकवाड। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी विषय मराठी कविता पाहणार आहोत। आता उजाडली 14वी कविता, या कवितेचे कवी आहेत कवी मंगेश पाडगावकर। तर चला तर आपण बघू आता उजाडेल। आता उजाडेल या कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर। मंगेश पाडगावकर यांचा जन्म 1929 साली झाला व मृत्यू 2015 साली झाला। धारा नृत्य, जिप्सी, छोरी, मीरा, सलाम इत्यादी त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। आता उजाडेल ही कविता त्यांच्या जिप्सी या कविता संग्रहातून घेतली आहे। कवी मंगेश पाडगावकरांना आपण जिप्सी म्हणूनही ओळखतो, जिप्सीकार म्हणून सुद्धा ओळखलं जातं। आता या आता उजाडेल या कवितेमध्ये शब्दावरूनच आपल्या उजाडेल म्हणजे पहाटेचे सूर्यकिरण उगवल येतात तेव्हा उजाडला आपण म्हणतो। या कवितेमधून त्यांनी काय सांगितले पहा। सूर्य उगवण्याच्या वेळी निसर्गात कोणकोणत्या आनंददायक गोष्टी घडतील याचे मनोहर चित्र कवीने या कवितेत मांडले आहे। चला जर आपण पाहू आधी पहिल्यांदा कविता वाचू आणि नंतर त्याचं प्रत्येक कडव्याचं स्पष्टीकरण पाहू। आता उजाडेल, आता उजाडेल खिन्न आंधळा अंधार, खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल आता उजाडेल, आता उजाडेल शुभ्र आनंदाच्या लाटा, शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल आता उजाडेल, आता उजाडेल वारा हसेल पर्णात, वारा हसेल पर्णात मुग्ध हिरवेपणात गहिवरल्या प्रकाशी, गहिवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल आता उजाडेल, आता उजाडेल आनंदात पारी जात, आनंदात पारी जात उदळील बरसात गोड कोवळा, गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल आता उजाडेल, आता उजाडेल फुलतील नकळत, फुलतील नकळत कळ्यातले देवदूत निळा सोनेरी गौरव दिशातून उमलेल, निळा सोनेरी गौरव दिशातून उमलेल आता उजाडेल, आता उजाडेल निळे आकाश भरून, निळे आकाश भरून दाही दिशा उजळून प्रकाशाचे महादान, प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल आता उजाडेल, आता उजाडेल आज सारे भयसरे, आज सारे भयसरे उरी ज्योतिर्मय झरे, आज सारे भयसरे उरी ज्योतिर्मय झरे पहाटेचा आशीर्वाद, पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल आता उजाडेल, आता उजाडेल। पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची अतिशय सुंदर अशी कविता आहे। या कवितेतून कवीने अंधारातून उजेडाकडे जात असताना म्हणजे पहाटेचे रात्रीतून सूर्यप्रकाशाकडे जात असताना जे वर्णन केलेले आहे हे वर्णन मानवी जीवनामध्ये सुद्धा आपल्याला पहा। अंधार आला, ब्रिटिश काळ, ब्रिटिशांचं आपल्यावर साम्राज्य झाले, या अंधारातून पहाटेकडे म्हणजे स्वातंत्र्याकडे आपण जात असताना आपल्याला काय काय करावं लागणार आहे हे सगळं त्या कवितेतून त्यांनी जसं सांगितलं आहे तसं या कवितेत सुद्धा पहाटेचा म्हणजे अंधारातून उजेडाकडे म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्यासाठी जो मार्ग आहे त्या मार्ग ज्ञानाकडे गेल्यानंतर काय काय जीवनामध्ये बदल होईल अशा प्रकारचं वर्णन निसर्गामध्ये घडतं, निसर्गामध्ये बदल घडतो या ठिकाणी सांगितलंय। चला तर आपण पाहू एक एक कडव पाहू। आता आता उजळेल, आता उजळेल खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल आता उजळेल। पा खिन्न, खिन्न म्हणजे दुःखी, आंधळा अंधार, अंधार तर आहे आणि त्याच अंधार आंधळ आहे म्हणजे दुःखात दुःख आपण म्हणतो अति दुःख अशा दुःखातून आता आपल्याला बाहेर पडायचे म्हणजे अंधारातून बाहेर यायचे म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये यायचंय आणि प्रकाश म्हणजे आता ओसरेल पार म्हणजे सर्व दुःख निविष्ट होईल आणि काय होईल लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, कलाभूत म्हणजे
का चांदीचे किंवा सोन्याच्या जे जर असते त्या जरीमधून जे काही नक्षीकाम केलं जातं त्याला कलाभूत वस्तू म्हटलं जातं. रेशमी धागा किंवा आपण त्याला म्हणतो की रेशमामध्ये रेशमी दोऱ्याने जी काही कलाबुद्धी केली जाते किंवा विणकाम केलं जातं त्याला कलाभूत असं म्हटलं जातं. म्हणजेच काय की अंधारातून दुःखातून आपल्याला सुखाकडे जायचे. अंधार म्हणजे दुःख आणि प्रकाश म्हणजे सुख असा कवीला सांगायचे. आणि म्हणून या लहरी आहेत या प्रकाश किरण आहेत या प्रकाश किरण आपल्याला काय सांगतात की उजेड्याकडे प्रकाशाकडे चला म्हणजे सुखाकडे चला. आणि संपूर्ण सृष्टीमय हे काय झाले सोनेरी झालेले आहेत सोन्याची किंवा चांदीची आपण वर्क म्हणतो त्याप्रमाणे. आणि अशा प्रकारे प्रकाश पडल्यानंतर काय आता उजाडेलं उजाडेलं म्हणजे खिन्न अंधारातून दुःखातून आपण प्रकाशाकडे यायचंय. शुभ्र आनंदाच्या लाठा गात फुटतील आता मृदू गळ्यात खगांच्या केलविल पालविल आता उजाडेल आता उजाडेल. पा शुभ्र शुभ्र म्हणजे पांढरे शुभ्र. शुभ्र हे काय पवित्रचं किंवा पावित्र्याचं प्रतीक आहे ठीक नाही. शुभ्र म्हणजे पावित्र्य आणि काळा म्हणलं की आपण म्हणतो काय म्हणतो दाग म्हणतो किंवा दुःख म्हणतो. पावित्र्य आहे आणि आनंदाच्या लाटा लाटा आहेत पण कशा आहेत आनंदाच्या आहेत. दुःखाच्या लाटा नाहीत आनंदाच्या लाटा. जेव्हा प्रकाश पडेल तेव्हा म्हणजे आपण दुःखातून सुखाकडे आलो त्यानंतर आपल्याला आनंदाच्या लाटा येतील. आणि या शुभ्र पवित्र असतील गात फुटतील आता काय गाणार आहेत आनंदाच्या लहरी किंवा आनंद आपल्याला आनंदाचे गीत गाणार आहेत. मृदू मृद म्हणजे नरम किंवा गोजीरवाणी किंवा कोमल आपण म्हणतो. कोमल गळ्यात खगांच्या ख म्हणजे आकाश ग म्हणजे गमन करणारा म्हणजे खग म्हणजे पक्षी लक्षात घ्या. मृदू गळ्यात खगांच्या किलविल पाविल या पक्ष्यांच्या गळ्यामध्ये पहाटेच आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण झोपेमध्ये असतो तेव्हा सुद्धा पक्ष्यांचा किलबिल आवाज येतो आणि आपण लक्षात येतं की अरे पहाट झाली वाटतंय की नाही. म्हणजे कोमल गळा कोणाचा आहे पक्ष्यांचं सांगितलं. मृदू गळ्यात खगांच्या किलविल पाविल खगांच्या म्हणजे पक्ष्यांच्या खग म्हणजे पक्षी ख म्हणजे आकाश ग म्हणजे गमन करणारा म्हणजे खग म्हणजे पक्षी आकाशात गमन करणारा फिरणारा. आता उजाडेल आता उजाडेल पालवेल ठीक नाही. पालवेल म्हणजे पसरेल. आता पक्षी पहाट झाल्यानंतर सूर्यकिरण जे येतात सूर्याच्या अगोदर सूर्यकिरण येतात ठीक नाही. आणि सूर्यकिरण आल्याबरोबर पक्षी आपल्या घरातून बाहेर पडतात आणि आकाशामध्ये झेप घेतात आणि आपल्या बक्ष घेण्यासाठी किंवा अन्न शोधण्यासाठी ते फिरत असतात. आणि आकाशामध्ये ते फिरत असतानाच म्हणजे पसरत असतात आपल्याला माहिती आहे. आणि पक्ष्यांचं कसं असतं की पहाटे जातात आणि संध्याकाळी बरोबर आपल्या घरट्यामध्ये ते येतात. अशा प्रकारे पक्षी आता पालवेल म्हणजे पसरले आहेत. पक्ष्यां म्हणजे प्रकाश किरण आल्याबरोबर पक्षी दूर दूरवर पसरलेले आहेत. पुढं पहा वारा हसेल पर्णात मुग्ध हिरवेपणात. वारा हसेल पर्णात मुग्ध हिरवेपणात गहिवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल आता उजाडेल आता उजाडेल. वारा हसेल पर्णात पर्ण म्हणजे पान. पहाटेच्या वेळा जेव्हा सूर्य प्रकाश किरण पडल्यानंतर वारा सुटतो आणि वाऱ्याने काय होतं गवत हलायला लागतं आणि गवत हलव असं मुग्ध हिरवेपणा असं. मुग्ध म्हणजे स्वच्छंद मना मना मनसोक्त आपण म्हणतो कसलंही दडपण नसलेले अशा मुग्धपणाने वाऱ्यामुळं गवत डोलायला लागतं आणि हिरवंपण संपूर्ण सृष्टीला हिरवंपण आलेलं असतं. आणि त्यावेळेलाच काय होतं पहा गहिवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेलं. गहिवरल्या प्रकाशी म्हणजे प्रकाश किरण जे पडल्यानंतर जे काही सृष्टी लखलखीत होते पानं लखलखीत येतात आणि त्याच वेळेस दहीवर असणे दवबिंदू असतात. पण आपल्याला माहिती आहे पहाटेच्या वेळेला तापमान कमी असल्यामुळे बाष्पाचं बाष्पबिंदू जे आहेत ते पानावर पडलेलं असतं आणि त्याला आपण दहीवर म्हणतो काही दवबिंदू म्हणतो. आणि हे दवबिंदू सगळीकडे पसरलेले आहेत पहा या ठिकाणी कसे दाखवलेले आहेत पहा. आणि हे दवबिंदू पसरल्यानंतर गहिवरल्या म्हणजे दाट अशा प्रकाश किरणांनी हे दवबिंदू कसे चमकत चमकतात पहा. मुग्ध हिरवेपणात मुक्तपणाने हिरवेपणात हे दवबिंदू पसरले. आनंदात पारिजात पारिजात आपल्याला माहिती आहे सर्वात सुगंध पसरला असतो. उदळील बरसात गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल आता उजाडेल आता उजाडेल. आनंदात पारिजात पारिजाताच पहा फुला म्हणजे फुलाजवळ जायची सुद्धा गरज नाही. पहाटेच्या वेळेला पारिजाताची सडाचा सडा पडलेला असतो पाना त्या ठिकाणी पारिजाता झाड असेल त्या ठिकाणी संपूर्ण फुलं पडलेली असतात आणि सुगंध पसरलेला असतो. म्हणजे आपल्याला फुल घेऊन सुगंध घ्यायची सुद्धा गरज नाही आपोआप सुगंध सर्वत्र पसरला असतो.
उदळलं बरसात, अशाच सुगंधाचं बरसात कोण पारित होता, उदळेल मिसळे आणि गोड कोवळा गारवा. पाच त्यावेळेला पहाटेच्या वेळेला वारा सुटला आणि गारवा पण थंडी पण असे थोडी, आणि थंड गारवा पुसला त्याबरोबर हा पारिजाताचा सुगंध पसरलेला आहे. आणि त्यामुळे असं म्हटलंय की गोड कोवळा गारवा, म्हणजे हवेतला गारवा आणि पारिजाताचा सुगंध हा संपूर्ण सृष्टीमध्ये पसरेल असं कवी म्हणतात. आता उजाडेल, आता उजाडेल. पुढं पहा, पुढचं कडवं आहे. फुलतील न कळत कळ्यातील देवदूत, फुलतील न कळत कळ्यातील देवदूत, निळा सोनेरी गौरव दिशातून उमलेल आता उजाडेल, आता उजाडेल. फुलतील न कळत, न कळत फुल कोण फुलणार आहेत, कळ्यातले देवदूत, म्हणजे कळी फुलते ना आणि कळी फुलल्यानंतर त्यातून पराकण बाहेर येतात, ठीक आहे नाही, आणि पराकण म्हणजे हे सुगंध पसरतात आणि त्याला देवदूत म्हटले. पहा, देवाचे दूत म्हटले, कारण सृष्टीमध्ये सर्वात प्रथम जर काय क्रिया होत असेल, पक्ष्यांची किलबिल सुरू होते सूर्यकिरण म्हणजे सूर्यप्रकाश पडल्यानंतर पहाटेच, आणि त्यानंतर फुलं म्हणजे कळ्या ज्या आहेत त्या कळ्या आपोआप उमलायला लागतात, आणि उमलल्यानंतर त्या कळ्यातून जे पराकण बाहेर पडतात ते त्यांना देवदूत म्हटलेलं आहे. अशा प्रकारचे ही निसर्गामध्ये होणारा बदल, आपोआपच प्रकाशकिरण पडल्यानंतर हे फुलं उमलले जातात. निळा सोनेरी गौरव, पहा निळा सोनेरी, आकाशाचा रंग निळा आहे, फुलांचा रंग निळा आहे, आणि त्यावर सोनेरी ही सूर्यकिरणं पडलेली आहेत, आणि त्यामुळे म्हटलं की हा निळा रंग फुलांचा, आकाशाचा निळा रंग आणि सोनेरी किरणांचा प्रकाश, सूर्यप्रकाश सूर्यकिरणांचा निळा रंग, सॉरी सोनेरी हा पसरल्यामुळं गौरव दिशातून उमलेलं, संपूर्ण दहाही दिशा आपण म्हणतो ह्या दहाही दिशामध्ये हा गौरव सोनेरी किरणांचा पसरलेला असेल. निळे आकाश भरून, आकाश कसे आहे पहा, निळे आकाश भरून दहाही दिशा उजळणं, दहाही दिशा माहिती, दहा दिशा म्हणजे कोण, मुख्य चार दिशा, उपचार दिशा आणि वर खाली आपण जसं म्हणतो असे दहा दिशा. ह्या दहाही दिशामध्ये काय पसरलं आहे, सूर्याची किरणांचा प्रकाश किरण पसरलं आहे, सोनेरी किरण, फुलांचा सुगंध पसरला आहे, पक्ष्यांची किलबिल पसरले, आणि निसर्ग अतिशय उत्साहामध्ये निसर्गाचे प्रत्येक पशु पक्षी प्राणी हे उजळून निघाले. प्रकाशाचे महादान कणाकणातच पुरेल, महादान म्हणजे मोठं दान. पहा, निसर्गाने जे काही दिले ना आपल्याला, त्याचं सर्वात मोठं जे दान दिलं आहे ते आपण प्रकाश किरण, नाही ना, आपल्याला माहिती आहे सूर्य उगवलाच नाही तर आप मनुष्य किंवा सजीवसृष्टी जिवंत राहणार नाही. आणि सर्वात मोठं दान दिलं आहे, दान कोणाला म्हणतात की जे कसलाही मोबदला न देता भरभरून दिलं जातं त्याला दान म्हटलं जातं. आणि असं महादान प्रकाश किरणांचं सूर्याने आपल्या दिले आणि कणाकणातच पुरेलं. पहा, प्रत्येकाला सजीवांना एक स्फुरण येण्याची किंवा उत्साहित करण्याची किंवा ताजेतवान करण्याचं काम प्रकाश किरण करतात. पहा, पक्षी ताजेतवान होतात, प्राणी होतात, मनुष्य होतो, किंवा एवढंच काय वनस्पती सुद्धा ताजेतवान होतात प्रकाश किरण आल्यामुळं. आणि असं म्हटलं जातं की फुल कळ्या हे उमलल्यानंतर त्याला सुगंध पसरण्याचं कणाकणामध्ये संपूर्ण सृष्टीमध्ये हा हे महाजाण प्रकाशाचे कोण येतं, सूर्यकिरण, आणि त्याच वेळेला निळे आकाश सुद्धा आपल्याला दिसत असतं. आता उजाडेल, आता उजाडेल. पुढं पहा, आज सरे भय सरे, आज सारे भय सरे, उरी ज्योतिर्मय धरे, पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल, आता उजाडेल, आता उजाडेल. आज सारे, सारे म्हणजे जेवढं काही दुःख आहे जीवनामध्ये, आपल्याला याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस आपण ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा आपल्याशी दुःखी जीवन उगवते, आणि जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण म्हणतो आज सोनेरी किरण उगवला किंवा आज पहाट उगवली, सोन्याची पहाट म्हटलं जातं, नाही. आणि भय सारे, भय सरे, सरे म्हणजे संपणे, सरे म्हणजे काय, संपणे, भय दुःख आनंद जे सम काय दुःख भीती हे सगळे आल्या संपलेलं आहे प्रकाश किरण आल्यामुळे. आज सारे भय सरे, भय म्हणजे दुःख भीती ही सगळी, सरे म्हणजे संपली, संपलेली आहे. उरी, उरी म्हणजे हृदयामध्ये मनामध्ये ज्योतिर्मय झरे, ज्योतिर्मय झरे, ज्योतिर्मय, ज्योती म्हणजे प्रकाश, ज्योतिर्मय, मय म्हणजे संपूर्ण सामावून घेणे, आणि संपूर्ण याच्यामध्ये प्रकाश किरण पसरले आहेत आणि प्रकाशमय जीवन झालेलं आहे. झरे, ठीक नाही, झरे आपण म्हणतो, झरे म्हणजे निर्मा पाण्याचा झरा म्हणतो, तसं जेवणामध्ये शुद्ध पावित्र्य निर्माण झालेलं आहे प्रकाश किरणामुळे, आणि ज्योतिर्मय म्हणजे प्रकाशमय जीवन झालेलं आहे.
उरी हृदयामध्ये प्रकाश किरण पसरले, पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेलं। पहाटेचा आशीर्वाद कोण देते आपल्याला? निसर्ग, सूर्यकिरण असेल, प्रकाश किरण असतील, हे आपल्याला आशीर्वाद देतात आणि आशीर्वादातून प्राणातून उगवेलं पहाटेचा आशीर्वाद यांचा। आणि आपल्याला माहित आहे की आपण जसं पाण्याला जीवन म्हणतो तसं सूर्यावर सुद्धा आपलं प्राण अवलंबून आहेत की नाही, आणि म्हणून प्राणातून उगवेलं म्हणजे सूर्यकिरणातून आपलं पहाटेचा आशीर्वाद उगवलेला आहे। आता उजाडेलं, आज उजाडेलं, अशा प्रकारे कवीने अतिशय सुंदर असं या कवितेमध्ये वर्णन पहाटेचं वर्णन केलं आहे। निसर्गमय जीवन कसं असतं, निसर्गामध्ये कोणकोणते बदल होतात आणि आपल्या जीवनामध्ये आनंद कसा निर्माण होतो, अंधारातून आपण प्रकाशाकडे कसं जातो असं या पाठातून या कवितेतून कवीने सांगितले। पहा विद्यार्थी मित्रांनो, आता ही आपण कविता पाहिली, या कवितेचे काही आपण पुढल्या भागामध्ये प्रश्नोत्तर पाहणार आहोत। तरी सर्वांनी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ही प्रश्नोत्तरं पाहता येतील। धन्यवाद।